उद्याचा भविष्य काल जो आहे या दोन्ही शहरातला तो शिवसेनेचा आहे या पद्धतीने आहे। पालकमंत्री आपले नाहीत, महाराष्ट्रात जरी सत्ता असली तरी या भागात आपलं कोणी ऐकत नाही असं म्हणतात, असं कसं काय होईल? असं होता नावाने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा शिवसेनेचा आहे। अजित दादा सुद्धा मुख्यमंत्र्यांचं ऐकतात, आपण त्यांना सांगू दादा ऐकलं तर बरं होईल। तर मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत, यासाठी दिल्लीला गेलेले आहेत। मुख्यमंत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले, तर उद्या दिल्लीवर सुद्धा आम्हाला राज्य करायचं। अंदाज घेण्यासाठी माननीय उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये आहेत, तेव्हा हे सगळं आपण एकदा माननीय अजित दादांबरोबर बसून बोलू की आता एकत्र काम करायचं। आमच्या लोकांनी ऐकत जा, अजून आमच्या लोकांना नाराज करू नका, गडबड होईल। मला कोणतरी म्हणत होता आता पैसा की इकडले पोलीस आयुक्त किंवा पोलीस जर आमच्या लोकांचं ऐकत नाही, ते आपले चाबूक स्वर सांगत होतो, ठीक आयुक्त नाही आपण सांगत, सरकार आहे आपलं, आपलं सरकार असल्यावर एवढं तरी आपण करायला हवं। तर नक्कीच आपण इथे मोठ्या ताकदीनं काम करू शकतो। आता काय होईल पुढे, आघाडी लागते होईल का नाही झालं तर काय धांबळी कशा करता पडायचा? शरद आपल्याला एकट्याने लढण्याची जास्त सवय आहे, आपण सगळ्या जागांवर लढण्याचा प्रयत्न करू, बघूनच झाली तिथं ठीक आलात तर तुमच्या बरोबर, नाहीतर तुमच्या शिवाय। कशा करता आपण बेंगळात बसायचं? आपण सगळ्या जागांची तयारी केली, उद्या आपल्या समोर चर्चेला बसते, अरे मग या घ्या तेवढ्या घ्या एवढ्या घ्या, ठीक आहे आपण प्रयत्न करू समाजाने आघाडी करू, पण स्वाभिमान सोडून भगव्या झेंड्याशी आपण तडजोड करा। एकदा आपलं ठरलंय लढायचं म्हटलं होतं आपण, आदित्य शिरोडकर शाखा शाखातून जाऊन आता बांधवीचं काम करतात, त्याला नक्की फायदा होतो। आणि सहसंपर्क प्रमुख म्हणून आपले सचिन भाऊ वाघेल आणि आदित्य शिरोडकर यांची नियुक्ती झाली, आणि या दोघांचाही आग्रह होता की अशा प्रकारच्या पहिल्या मेळाव्याला तुम्ही या। त्यांचा आग्रह नसता तरी मी आलोच असतो, दोघेही आपले आता पदाधिकारी जे आहेत सचिन भाऊ असते अनेक वर्ष संघटनेचं काम करतात, आदित्य असेल लोकांमध्ये मिसळतात, प्रश्न ऐकतात, समजून घेतात, त्यांनी मंत्री म्हणून काम केलं आहे, इकडले पालकमंत्री होते आणि त्यांना इकडल्या बऱ्याच गमती जमती माहीत आहेत, आणि दोन्ही गमती काय आहेत या त्यांनी मगाशी सांगितलेल्या आहेत।
आणि त्यांना या गमती जमती माहीत असल्यामुळे अशा गमती जमती पुढे होणार नाही। आणि शिवसेनेच्या माध्यमातून इथे चांगल्या प्रकारे काम होईल आणि महानगरपालिकेत त्याचं दृश्य फळ आपल्याला मिळेल। आदित्य शिरोडकर हे तरुण नेते आहेत, त्यांचे वडील गायन शिरोडकर हे शिवसेनेचं काम करत असताना या भागाचे संपर्क प्रमुख आणि फार उत्तम प्रकारे काम त्यावेळेला त्यांनी मागणी केली आणि त्याचाच वारसा घेऊन आता आदित्य इकडे काम करतो। आम्ही अनेक वर्ष काम करतो पक्षात, मी स्वतः बाळासाहेब ठाकरेंबरोबर सलग 30 वर्ष काम करतो, फार जवळ आधीपासून ते काम करतो। पण हळूहळू हे काम नवीन पिढीने सुद्धा पुढे नेलं पाहिजे असं आपलं कायम म्हणतो। पक्ष पुढे कसा जातो, या पिढीकडून त्या पिढीकडे, त्या पिढीकडून पुढल्या पिढीकडे, हे काम आपण सन्मानानं सोपवायला पाहिजे। आपण जेव्हा वर्षानुवर्ष खुर्च्या आडून बसतो तेव्हा पक्षाचं गटार होतं, डबको होतं, डबको चिंचवड असेल तो पुणे असेल मगाशी आपण सांगतो जाऊ कोणीकडे, मागच्या वेळेला 4 प्रभाग झाला त्याचा फटका बसला आपल्याला, बसला त्यांना का नाही बसला, 4 प्रभागाचा फटका आपल्याला बसतो शिवसेनेला, मग जे सत्तेवर आले त्यांना का नाही बसला हा विचार तुम्ही कधी करता का? आपल्याला फटका बसला याचं कारण आपला पाया ढेपाळलेला, आपली संघटनात्मक बांधणी ठीक नव्हती, आपण लोकांपर्यंत पोहोचायला कुठेतरी कमी पडलो, आपला पक्ष कमी पडला, सरकारने 2 केले, 3 केले, 4 केले, ठीक आहे काही गोष्टी असू शकतात, पण तुम्ही कोणत्या ध्येयानं पुढे जाताय, कोणत्या जिद्दीनं पुढे जाताय, इतके वर्ष आपण पक्षाचं काम करतो, 50 वर्षापेक्षा जास्त काळ या पक्षाला या महाराष्ट्रात, देशाच्या कानाकोपऱ्यात त्या पक्षाचा जयजयकार होत असतो आणि मुंबईच्या जवळ असलेल्या पुणे पिंपरी चिंचवडला आपल्याला अजूनही आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो, हे चित्र काही चांगलं नाही। ते कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील पुण्यातून निवडून येतात तर ठीक आहे, घासून आले असते ज्यावेळेला आपण सुद्धा मात्र इथे घासून का होईना पण ठासून येऊ, महाराष्ट्र कोल्हापूरचे गडी कोथरूड आले कुठून कळलं आम्हाला का वाईट वाटत नाही, पण आमच्या अंगावर येऊ नका एवढंच मला सांगायचं, कोणी आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करू, घराघरात शिवसेना पोहोचण्याचा मगाशी भाषणात मी उल्लेख ऐकला, इतक्या वर्षानंतर आपण तेच बोलतोय या भागामध्ये, घराघरात पोहोचली पाहिजे, घराघरात पोहोचली, अरे का पोहोचली नाही सांगाना, घराघरात पोहोचली पाहिजे म्हणजे काय, का पोहोचली नाही, या भागामध्ये आमदार, या भागामध्ये खासदार, वर्षानुवर्ष आपण निवडून आणतो पण महापालिका आली की आपल्या फुग्याची हवा जाते, असं का होत आहे? एक लक्षात घ्या, शिवसेनेच्या यशाचं शिखर आहे ना आज आपण पाहतोय, त्याचा पाया हे महानगरपालिकेचं काम आहे। माननीय शिवसेना प्रमुखांनी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून वर्षानुवर्ष जे काम करून घेतलं पक्षाचं, त्याच्यामुळे ही शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचली। तर किमान 40-45 पिंपरी चिंचवडचा महापौर झाला पाहिजे, आमचा अपेक्षा अत्यंत माफक आहे, महाआघाडी आहे, सगळ्यांना थोडं थोडं मिळालं पाहिजे तर आम्हालाही मिळालं, आणि पिंपरी चिंचवडचा महापौर शिवसेनेचा व्हावा असे जर आपण अपेक्षा ठेवली तर त्यात चुकलं, पुण्याचा महापौर शिवसेनेचा व्हावा अशी आमची इच्छा असेल तर चुकलं,
इतके वर्ष आपण या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहोत. माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म पुण्यातला, सातत्याने काय म्हणाल बाळासाहेब पुण्यात आणि या भागात येत होते. अनेक सभा त्याने घेतल्या, अनेक माणसं त्याने जोडली, पण या दोन्ही शहरामध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा फडकू शकला नाही. ही खंत आपल्याला पाहिजे आणि ती खंत आमच्या सगळ्या लोकांच्या मनात आहे. आणि मला असं वाटतं की जी नवीन रचना आपण आता केली आहे सचिन आदित्य, ती यासाठीच पाहिजे. पुढली पावलं की अशा पद्धतीनेच पडली पाहिजे की काल काय झालं ते विसरून जा, उद्याचा भविष्य काळ जो आहे या दोन्ही शहरातला तो शिवसेनेचा आहे. या पद्धतीने आहेत पालकमंत्री आपले नाहीत, महाराष्ट्रात जरी सत्ता असली तरी या भागात आपलं कोणी ऐकत नाही असं म्हणतात. असं कसं काय होईल? असं होता नावाने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा शिवसेनेचा आहे. अजित दादा सुद्धा मुख्यमंत्र्यांचं ऐकतात. आपण त्यांना सांगू दादा ऐकलं तर बरं होईल. त्यातून मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत आज. मुख्यमंत्री यासाठी दिल्लीला गेलेले आहेत. मुख्यमंत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले. तर उद्या दिल्लीवर सुद्धा आम्हाला राज्य करायचं. समोर लिहिले आभारी आहोत. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा. व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी ते ब्रेकिंग सुरू झाली असतात. मुख्यमंत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले. तर उद्या दिल्लीवर सुद्धा आम्हाला राज्य करायचं. प्रधानमंत्री कुठे बसतात, गृहमंत्र्यांचं कार्यालय कुठे आहे, ते सगळं उद्या आपल्याला हळूहळू टप्प्याटप्प्यानं आपल्याला तिथे पोहोचायचं. आणि या सगळ्याचा अंदाज घेण्यासाठी माननीय उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये आहेत. तेव्हा हे सगळं आपण एकदा माननीय अजित दादांबरोबर बसून बोलू की आपण एकत्र काम करायचं. आमच्या लोकांचं थोडं ऐकत जा, अजून आमच्या लोकांना नाराज करू नका, आता गडबड होईल. मला कोणतरी म्हणत होता आता पैसा होता की इकडले पोलीस आयुक्त किंवा पोलीस जर आमच्या लोकांचं ऐकत नाही ते आपले चाबूक स्वर सांगत होतो. ठीक आयुक्त नाही आपण सांगत, सरकार आहे आपलं. आपलं सरकार असल्यावर एवढं तरी आपण करायला हवं. मी अनेक वर्ष दिल्लीत राहतो, सफदरजंग लेखला राहतो. मी तिथला सगळ्यात प्रतिष्ठित आहे सफदरजंग लेखला आपल्याला माहिती अडळराव होते. मी माझा पत्ता सांगताना काय सांगतो, नरेंद्र मोदी माझ्या समोर राहतात. एक असं लगता आपण लागला की समोर प्रधानमंत्र्याच्या मी त्यांच्या समोर राहतो.
लोक मला ओळखतात त्यांच्या इतकं दिल्लीमध्ये आणि शिवसेनेचे बाळ हे शिवसेनेचं वैशिष्ट्य की देशाच्या राजधानीमध्ये इतकी मोठी राजधानी देश आहे तिथे आम्हाला ओळखतात लोक ओळखतात ना तुम्हालाही ओळखतात शिवसेनी आहे तुम्ही सांगतो ना माहित नरेंद्र मोदीजीकडे सांगले अगं रुपो कुशे का मोदी डुबो तर मोदीजी कहेंगे तर संजय राऊत ते सांगणार मामा वरळकर नावाचे खासदार होते खास राज्यसभेवरती होते राष्ट्रपती नियुक्त दोन वेळा त्यांना कोणी पत्ता विचारला तर ते असंच सांगायचं जवाहरलाल माझ्या समोर राहतो कुठे शिवसेनेची ओळख जी आहे ती अशा प्रकारच्या कामातून साधारण एक महिन्यापूर्वी शिवाजीराव आपण ग्रामीण भागाचा दौरा केला अनेक ठिकाणी गेलो आपण जुन्नरला गेलो तांबेगावला गेलो अजून काही ठिकाणी गेलो हा शुक्रापूरला गेलो खेडला गेलो जाऊ तिकडे प्रचंड गर्दी प्रचंड घोषणा प्रचंड उत्साह जय जयकार ते भोसरी पालन आता भोसरी सुद्धा आहे ना पण महानगरपालिकेमध्ये भोसरीवर एकही नगरसेवक निवडून आला नाही खंड आपल्याला इतकं मोठं भोसरी भोसरी थोडा हात दिला असता तो अर्धा डाव जाऊ शकत असत असते ना अर्धा डाव थोड्या मध्ये अर्धा डाव आपली